समस्या मांडावी, कारण जाऊन मग वडाच उत्तर द्यावं लागतं. महिन्यातून एक सभा झाली आहे, समस्या मांडल्या का, बोललो का? आणि आमच्यापेक्षा जास्त तुमचा अनुभव मोठा आहे. त्या रस्त्यातून जाताना उद्याला जाऊन थांबलो ना, तर तुटलेला पाळणा सुद्धा एखादी ताई दाखवते की नगरसाहेब लक्ष आहे ना तुमचं, ज्येष्ठ नागरिक बसायला पाकडा नाही ना, तो पण दाखवतो या जरा कधी बघा. मी आयुक्त साहेबांना त्यासाठी मग आता तुम्ही काय बरं बोलायला देत नाही, मग आयुक्त साहेबांना मत ठेवून आयुक्त साहेबांना आम्ही मिळवून आणि त्याच्यानंतरचा विषय खास करून तुमचा आणि सभागृहाचा काय अरणार तुम्हाला माहितीये, मी मुद्दा काय बोलणार. मी संमेलना झाल्याच्या वाढायचे बोलले मी शिकून करतो आणि त्या वर्षापणी राहतो सुद्धा दोन प्रभाग आहे. माझी पत्नी नगरसेविका आहे 85 मध्ये आणि आमच्या ताई नगरसेविका आहे 86 मध्ये. 85 मध्ये मुक्षेचा गाव येतो, जो मागच्या 85 मध्ये पुनर्वसित गाव असता सुद्धा तिथे आम्हाला फंड भेटला. चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंटच्या दिशेने चालू आहे, तिथे आम्ही उदासीनता आमची नाही जातो. त्यानंतर सासवा आम्हाला प्रभाग जोडला गेला आणि त्या सासवाच्या प्रभागात कार्यरत असताना तिथं अनेक समस्यांचा जो काही पाठपुरावा करणार होता, आमचं कर्तव्य म्हणून आम्ही अधिकाऱ्यांच्या समोर मांडणी केली. आयुक्त साहेब तुम्हाला महापौर साहेबांच्या माध्यमातून सांगतो, मी आयुक्त साहेबांना गल्लीबोळात नेलं सासवड्यात. परिस्थिती अशी की 2004 गटावर काही लाद्या काही ठिकाणी लाद्याच नाही आणि एक महत्वाची गोष्ट गाव विकास योजना म्हणजे गावठाण सोडा सिडको क्षेत्र तिथं सिवरेज लाईन नाहीये. आता दिलेश मंत्री इथं बसले तिरोधा नगरसेवक आपला दौरा झाला होल्डिंग पॉइंट जवळ दोपांबी जगत अधिकारी वर्गाला आपण विचारलं थोडस मेल येत, त्यांनी सांगितलं का सिवरेज लाईन याच्या गटारात सोडलेत म्हणून. आम्ही दोघांनी सिवरेज लाईन साठी एक वर्ष झालं तिथं अधिकाऱ्यांच्या समोर आयुक्ताच्या समोर पाठपुरावा करत आहे. गटारात नाही सोडतील मग काय सोडतील? आणि आता नोटिसा दिलेत मग काय बाथरूम लॉक करतील का? बोलण्याचं तात्पर्य आहे आयुक्त साहेब आपण सक्षम आहात. आम्ही या नगरसेवक कदापेक्षाने आम्हाला कोटाच्या कारणाच्या साहेब ही फाईल करा किंवा ते करा, लोकप्रतिनिधी म्हणून समस्या आम्हाला मांडणं तुमच्या समोर आमचं कर्तव्य आहे. आणि जो डिग्री होल्डर तुम्ही अपॉइंट करता ना इंजिनियर, त्या इंजिनियरची क्वालिटी आहे ती की कुठलं गटार आणि कुठलं झाकार आणि कुठले सिवरेज कुठली गरजेची गोष्ट दिसत आपलं मी स्टेटमेंट ऐकलं की जी गरजेची काम आहे जे लोक येत आहे काम त्याला प्राधान्य दिलं जाईल. माझं बोलण्याचं तात्पर्य एवढं आहे की ज्या उद्यानांमध्ये धुके नाही, गेट तुटलेले आहेत, तिथं गटारून अजून झाकणं नाहीये, आपले काही अधिकारी सांगून सांगून 2004 पासून बनलेल्या गटारून फुटपाथ नाही असाही परिसर आहे आमच्याकडे. मग मी विनंती करेन की आपला सकाळचा उपक्रम खूप सुंदर आहे, लोकांबरोबर चर्चा करताना लोकप्रतिनिधी म्हणून सांगतो साहेब या आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं तो तुमचा वाद आमच्या वार्डात सकाळी होतो. आम्ही गटार दाखवतो, आम्ही फुटपाथ दाखवतो. किमान तुमच्या येण्यानं आता हे तरी आपण जाणवलं की अधिकारी वर्ग भराभरा काम करायला लागले. हा सासवळा गाव तिथं दुसरा नगरसेवक होता, त्यांनी केलं नाही तेच सांगतो. सुरज पाटील बोलला मुख्यतला काय केलं येस. आणि मी सांगण्याचं पोटेल केलं हेच मानतोय मी. जयश्री डॉक्टर मॅडम आमच्या जोडून आल्या, वर्ष झाल्या सभागृहात येतात. गिरीश आमच्या जोडून आला, वर्षाला सभागृहात येतात. माझी मिसेस सभागृहात येतात. जेव्हा प्रभागात फिरतात पहिला प्रश्न दिवापत्ते असे दिवे टाकले, आयुक्त साहेबांनी सही केली, निव्वळ काय 2.5 लाखाची फाईल होती. पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हा आता एलईडी लावायची आहे, आता पुन्हा रिफाईल पुन्हा रिटेंडर काहीतरी लावा, एक वर्ष तिथं अंधार आहे तिथं दिवा तरी पेटून दे. मला काय बोलायचं तुम्हाला थोडक्यात समज असेल आयुक्त साहेब. आणि मी विनंती करतो की खरोखर वाटलं कधी सकाळी न सांगता या ज्या परिसरात तुम्ही फिराल तिथं आम्ही उपलब्ध होऊ, पण हे काम करण्याकरिता सक्षमरित्या आम्हाला तुम्ही मदत करा.